आणि एक लक्षात ठेवा ती देवता आहे ती देवता काही तुम्हाला असल्या प्रापंचिक गोष्टी द्यायला आलेली नाही आहे ती तुम्हाला वेगळी ऊर्जा द्यायला आली आहे जसं मग मी म्हटलं की जन्माला आलो तेव्हाच ठरलं आहे जाताना कोणाची ऊर्जा वापरायची ती कलेक्ट करा ना जेवढी करता येईल तेवढी मग आपण जर असं म्हटलं हो का मग भवानीकडे काही मिळत नाही का जमदा यंदा नको जायला ही <laughs> <laughs> वृत्ती आहे व माणसाची हां काहीतरी मिळणार असेल तरच मी तिथे जाणार प्रपंच हा असाच आहे ना पण हे लक्षात आम्ही घेतलं पाहिजे की कोणाकडे काय मागायचं कोण आम्हाला काय देणार हे आम्हाला समजत नाही आम्ही भाबडेपणाने कुलदेवाला मागतो माझं हे होऊन दे माझं ते होऊन दे माझं आमकं झालं तमकं झालं देव तथाच तू म्हणत असतो पण ते तो काही देत नाही एक सांगतो तुम्हाला ते तुमची कर्मसगं तुमच्या पुढे आणून उभं करतात तो फक्त भरपूर ऊर्जा देतो म्हणून गेलात की काही नाही जेवढं चार्ज होता येईल तेवढं व्हा तिथे गेल्यानंतर जेवढी ऊर्जा घेता येईल तेवढी घ्या ती ऊर्जा तुमचं सगळं काम करणार आहे मग देवाला जाऊन आल्यानंतर मी म्हण मस्त वाटलं नेमकं काय झालं मस्त वाटलं म्हणजे फुल चार्ज झाला आहे हां म्हणून मस्त वाटलं उगत नाही मस्त वाटत आणि मग हे सगळं करताना आपला महादय का करायचा की बा आपले अहो मला सांगा मला लहानाचा मोठा कोणी केला माझ्या एकट्या आईने केला का नाही माझ्या एकट्या वडिलांनी केला का नाही मग मला मामाने खेळवला काकाने खेळवला आत्याने उचलून घेतला मावशीने घेतला त्याने आमची शी शू केली सगळं केलं तेव्हा आम्ही लहान होतो म्हणून हळूहळू त्यांनी सगळं केलं आम्ही वाढलो आता त्यांचे माझ्यावर उपकार आहेत का नाही मग आता हे सगळं झाल्यानंतर ज्यानी ज्यानी मला मोठा होण्यासाठी माझ्यासाठी केलं ते त्या सगळ्यांचे उपकार मला स्मरायचे आहेत मग त्यांची परतफेड मी कशी करणार तर मृत्यूनंतर त्यांची श्राद्ध करून कारण आम्ही त्यांना ऊर्जा देतो बिंड देतो म्हणजे ऊर्जा देतो त्यांनी मला मोठा केला त्याच्याबद्दल त्यांना मी देतो आहे ती ऊर्जा आहे मग असं म्हटलं की छ काय नको त्या मावशी विवशीचं नाव आपल्या घरातले दोन तीन घ्या अरे का ही वृत्ती काही हां लहानपणी जेव्हा तुम्हाला तुमची तुम्हा मावशी कडेवरनं नेते मामा चॉकलेट आणून देतो काय खायला आणून देतो कोणी लाड करतं कोणी कपडे आणतं त्यांच्या अपेक्षा असतात का की मोठं झाल्यावर तुम्हाला एवढं दिलं पाहिजे म्हणून किंवा तुम्ही जेव्हा लहान मुलांचं करता तुमच्या अपेक्षा असतात का की त्या मुलाने मोठं झाल्यावर मला अमूक द्यावं म्हणून निरपेक्ष प्रेमाने करताना तुम्ही मग तसंच तुमचं पण निरपेक्ष प्रेमाने केलंय त्या नातेवाईकांनी सगळ्यांनी याची जाणीव मनामध्ये ठेवा आणि जेवढे आपल्याला नावं आठवतील त्या सगळ्या पित्रांच्या नावाने करा आणि काही मागू नका की तुम्ही मला ऑलरेडी दिलेलंच आहे अजून काय मागायचं तुमच्याकडे त्याची परतफेड मी करतोय अंशत हा असं म्हणून तेवढ्या सगळ्यांच्या नावाने तर्पण त्यांना अन्नातली ऊर्जा आणि जल ऊर्जा या दोन ऊर्जांची गरज आहे पित्रांना ज्याची ऐपत नाही आहे काही करण्याची खरोखरच खिशात पैसा नाही आहे दातावर मारायला सुद्धा भिकारी ही अवस्था आहे त्याने नुसतं पाण्यात तिळ घालून तर्पण केलं तरी त्याच्या पित्रांना पोचते ऊर्जा पण आमच्याकडे असं आहे की हो असं चालतं का मग मी तेवढंच करतो <laughs> वृत्ती ही आहे हा आता मी म्हणणार मग तुझ्याकडे काय नाही का बरं मग शेवटचा आपले सत्तावीस प्रकार जे श्राद्धातले सांगितलेत त्यातला शेवटचा सा प्रकार असा की किंवा तुझ्याकडे काही नाही तू जंगलामध्ये जा आकाशाकडे हात कर मोठ्यांदा ओरडून सगळ्या पित्रांची नावं घे आणि त्यांना सांग हे पित्रा नो मी निष्कंच नाही माझ्याकडे काही नाही आणि मला तुम्ही क्षमा करा त्यांची क्षमा मागा आणि त्यावेळेला तुमच्या डोळ्यातनं जे पाणी येईल ते तर पण आहे हो का मग गाडी काढायची आणि जंगलात जायचं <laughs> आणि तुमची वृत्ती जेव्हा अशी घाणेरेडी व्हायला लागते ना की त्यांना काही द्यायचं नाही सगळंच मला पाहिजे तेव्हा लक्षात ठेवायचं आपण अजून खाली खाली चाललो वर नाही येणार तुम्ही मग धंद्यात अपयश सुरू आरोग्याच्या तक्रारी सुरू घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी सुरू हे सगळं कशामुळे हे तुम्हीच पेरलेलं उगवतं बरं पितरांना हेही माहिती आहे मी म्हणतो की देवाला सोन्या या ताटात जेवायला घालायचं आहे अहो माझ्या बापाकडे पण नव्हतं तर माझ्याकडे कसं असेल हे त्यालाही माहिती आहे ना बापाला पण मी इच्छा व्यक्त करायला काय हरकत आहे की घालीन तुम्हाला सोन्या या ताटात जेवायला म्हणून जेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवा एखादी इच्छा सातत्याने व्यक्त करता तेव्हा त्याचंही रूपांतर एका वेगळ्या ऊर्जेमध्ये होतं आणि ती कृतीत येतं सतत दुसऱ्याला शिवाय शाप दिलेत ना त्या माणसाला म्हणून ना ह्याला शाप लागला ते असे लागतात सतत त्याला शिवाय शाप दिलेत की त्याला ती वाईट ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा जाते त्या माणसाच्या अंगावर अटॅक केल्यासारखी जाते आणि म्हणून चा वाईट बोलू नका चांगलं बोलता येत नसेल त्याल तर वाईट निदान बोलू तरी नका आणि विचार चांगले जास्तीत जास्त, जास्त देण्याचा भावना ठेवा मनामध्ये की ठीक आहे मला आज एवढं जमलं ना उद्या ह्याच्यापेक्षा जास्त देऊया आणि खोटं सांगत नाही तुम्ही द्यायची इच्छा ठेव मनामध्ये ठेवा परमेश्वर तुमची व्यवस्था करतो ते तुमच्यापर्यंत येतं तुमच्या हातनं ते होऊन जातं पण ही भावना मनात पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला आशीर्वाद हवेत पितरांचे पितर हा विषय एवढा मोठा आहे की तो एका सेशनमध्ये संपणार नाही कारण मी अजून त्यातलं मूळ ह्याच्या कशाला हातच नाही घातलेला कर्म म्हणजे काय आहे ते कसं करायचं त्याला काय काय तयारी कोणाचं काय ह्या ज्या तांत्रिक किंवा ह्या म गोष्टी आहेत ह्या मी काही आत्ता सांगितलेलं नाही फक्त काय करायला हवं एवढंच सांगतोय आणि आजकाल ज्याला जसं जमेल तसं मी काय असं म्हणत नाही की ना काम धंदे सोडा नोकऱ्या सोडा आणि तुम्ही पहिलं ते करा असं मुळेच नाही आहे तुमचे उद्योगधंदे सांभाळून तुम्हाला हे सगळं करता येणार आहे तिथीच्या श्रद्धाच्या दिवशी नाही जमलं तर संबंध पितृपंधरवड्यात केव्हाही पितृ संपेपर्यंत म नवे महालय संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी करता येतं तुमच्या सवडीचा दिवस काढा त्या दिवशी करा पण करताना हे करा कोरांना दान केलेलं चालेल ब्राह्मण भोजन केलेलं चालेल पिंडदान झालेलं सगळ्यात उत्तम नाही काही झालं तर दूध फळं दान करा पण ह्या पंधरा दिवसात ज खरं असं आहे की हे पंधराच्या पंधरा दिवस रोज श्राद्ध सांगितले महालय पंधरा महालयाची श्रद्धे जी शहाण्णव श्रद्धा जी मी सांगितली ना त्यातली पंधराही आहेत रोज करायचे महालय रोज करायचा आता शक्य आहे का आम्हाला एकसुद्धा होत नाही तर रोज कुठलं करणार आम्ही मग जेव्हा आम्ही करू तेव्हा जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न त्यात मग महत्त्वाचं काय आहे तुमच्या हातून होणारं तर्पण तुमच्या हातून होणारं पिंडदान आणि तुमच्या हातून होणारं अन्नदान या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत मग अन्नदान तुम्ही कुठल्याही प्रकाराने करा कोरांना द्या शिधा द्या जेवायला घाला काही करा पण नुसता कावलावर घास ठेवू नका कोणीही खात नाही ते कोण खातं तुम्हाला सांगतो न बोलवता कोण येतं जी गाव गावभर हिंडत असतात बिनकामाची पिशाचच्यानं कोण बोलून खायला घालते काय मग तुम्ही जेव्हा घास वर ठेवता तेव्हा कोणाचं नाव घेता का नाही फक्त घास ठेवायचा नमस्कार करायचा तुम्ही घास ठेवून वळायची खोटी की सगळी पिशाच खाऊन जातात ते अहो घरात आम्ही असलो बाहेरच्या खोलीत आणि चहा केलेला असला तर आतल्या खोलीत आम्हाला बोलवायला लागतो जरा चहा घ्यायला आत या बोलवायला लागतं की नाही जेवायला आत या बोलवावं लागतं की नाही मग साधं साधं जिवंत असताना आम्हाला ह्या खोलीतनं त्या खोलीत बोलावणं लागतं तर पितर न बोलवता येऊन कौलावर का बसतील काय तुमचे हा एवढं साधं कळत नाही आम्हाला बाप न बोलवता येऊन बसेल का तिथे नाही बसणार आपल्याकडे श्राद्धामध्ये आवाहनाला महत्व आहे ज्यावेळेला तुम्ही श्राद्धाचं मी म्हटलं जसं की करायला सुरुवात करता त्यावेळेला पहिलं आवाहन कोणाला आहे पित्रांना आहे देवांना आवा आवाहन आहे श्राद्ध देवांचं आवाहन आहे तिथे कारण तुम्हाला सांगतो तुम्ही जे काही दान करता त्यातून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती पित्रांना मिळते कशी पितर जेवतात का हा जो तुमचा प्रश्न आहे ना त्याचं उत्तर आहे की ज्या वेळेला आम्ही हे सगळं श्राद्ध करतो तेव्हा श्राद्धामध्ये दोन देव बोलवलेले असतात श्राद्धदेव मग ते महालय श्राद्ध असेल तर धुरीलोचन नावाचे देव असतात प्रतिवार्षिक श्राद्ध असेल तर पुरुराद्र नावाचे देव असतात स्मशानकार्य असेल तर कामकाल नावाचे संज्ञक असतात ह्या प्रत्येकांची नावं वेगळी आहेत आणि प्रत्येकाची ऊर्जा घेण्याची म्हणजे कलेक्ट करण्याची कपॅसिटी वेगळी आहे मग हे धुरीलोचन नावाचे जे देव आहेत ह्यांची प्रचंड कपॅसिटी आहे तुम्ही जे जे द्याल ते सगळं ॲट अ टाइम घेऊन जातात ते तुमच्या पित्रांना डायरेक्ट काहीही मिळत नाही शेजारी बसले बस असले तरी ते आधी काय होतं आधी ते देव कलेक्ट करतात सगळं ते कलेक्ट केल्यानंतर ती जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं रूपांतर तुम्ही ज्या योनीमध्ये असाल त्या योनीमधल्या अन्नात केलं जातं हे समजा मी एक पिंडदान केलं माझे वडील आत्ता हत्तीच्या जन्माला आलेले आहेत एवढासा पिंड त्यांना काय पडणार आहे एक ए, ची ची तुम्ही एक पिंड दिला माझी आई मुंगेच्या जन्माला गेलेली काय पिंड पुरणार आहे किंवा जास्त होणार आहे तिला मग काय आहे त्या जीवाला ज्या ऊर्जेची अन्नाची गरज आहे त्या अन्नामध्ये तुम्ही दिलेल्याचं रूपांतर करून देणं ह्या ऊर्जेचं रूपांतर त्या ऊर्जेमध्ये करणं हे काम त्या देवांचं आहे आणि म्हणून देव दोन देव असतात श्राद्धामध्ये ते जरी शेजारी पितर असले तरी तिथल्या तिथे देत नाहीत आधी कलेक्ट केलं जातं त्याच्यानंतर त्याचं रूपांतर केलं जातं आणि मग ते, ते, ते दिलं जातं मग पितृ लोकात असतील तर अन्नाची जी ऊर्जा ती त्यांना दिली जाते पिशाचच्या लोकात असतील तर त्यांना रक्त आणि मांसाच्या रूपाने दिलं जातं गंधर्वामध्ये गेले असतील तर रसरूपाने दिलं जातं प्राणीमात्रांमुळे कुठे जन्माला आले असतील तर त्यांचं जे अन्न आहे त्यात रूपांतर करून दिलं जातं थोडक्यात तुमचा जीव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या अन्नात त्याचं रूपांतर करून तुम्हाला देणं हे काम त्या श्राद्ध देवांचं आहे मग आपण म्हणतो की नाही आज काही ध्यानीमनी नाही आज सकाळपासून जाम गोड खायला मिळणार आहे कुठनं मिळतं रे अचानक काय घडत नसतं कोणीतरी ठेवलेलं असतं पाठवून तिकडनं ते, ते, ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम त्या देवाने केलेलं असतं आणि म्हणून तुमच्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार गरज आहे श्राद्धामध्ये कुठल्या गोत्रातला कोण ते बरोबर शोधत देतात त्याला आणि त्याला देऊन जातात त्या ऊर्जा ती जिथे असेल ज्या रूपात असेल त्या रूपात ती ऊर्जा पोचवली जाते आणि म्हणून आम्ही पितरांना दिल्यानंतर ते जेवले का ते झोपले का ते हे काही असल्या चौकशा करायच्या नाहीत ते त्यांच्यापर्यंत जातं बरोबर कारण त्याचं रूपांतर कसं केलं जातं हे आम्हाला माहीत नाही ह्या सगळ्या ऊर्जा वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना दिल्या जातात आणि मग जसं ते आपण दिलेलं त्यांना मिळतं तसं कुणीतरी दिलेलं आपल्याला मिळत असतं काही वेळेला आपल्याजवळ काही नसलं तरी त्या ज्या आपल्या मनात त्या गोष्टी मिळून जातात आपल्याला आपण म्हणतो देवाची कृपा देव तुझ्या प्रत्येक वैयक्तिक गोष्टीकडे कुठे कुठे लक्ष देणार आहे कुणीतरी कुठेतरी पेरलंय तुमच्या नावाने ते तुमच्यापर्यंत आलं आणि म्हणून हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करायचं प्रयत्न करायचा हे महालय श्राद्ध तर कराच करा पण त्याच्याचबरोबर प्रतिवार्षिक जी तिथी आहे त्यांची ती झाली पाहिजे आपले कुळधर्म कुळाचार याच्यामध्ये काय काय येतं दरवर्षी आपल्या कुलदेवाला जाऊन त्याची सेवा करणं कुलदेवीला जाऊन त्याची सेवा करणं आणि आपल्या पित्रांची सगळी श्राद्ध म्हणजे आई वडील गेल्यानंतर आईची तिथी वडिलांची तिथी त्या दोन्ही तिथीला त्या दोघ दोघांचं श्रा श्राद्ध आणि महालय श्राद्ध ही तीन श्राद्ध हे सगळं झालं पाहिजे ह्याला कुळधर्म म्हणतात आणि कुळाचार काय आहे आमच्याकडे उभ्याच्या गौरी आहेत आमच्याकडे खड्याच्या गौरी आहेत आमचा गणपती सात दिवस आमचा गणपती दीड दिवस हे जे वेगळे वेगळे आचार आपल्या कुळामध्ये चालत आलेले आहेत याला म्हणायचं कुळाचार मग आम्ही कुळाचार पण करत नाही आणि कुळधर्म पण करत नाही दोन्ही गोष्टी अर्धवट करतो आम्ही कुठल्या गोष्टी नीट करतोय आता कुळाचार म्हटलं नाही हो सात दिवस गणपती असा होत नाही हो कमी करून टाकलं मोडलास कुळाचार मोडलास की नाही <laughs> हां मग आम्ही कुळाचारही नीट करत नाही कुळधर्मही नीट करत नाही त्यामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर त्याचे विपरीत परिणाम होऊन आम्हाला मिळणारी ऊर्जा ही कमी प्रतीची येते हलक्या प्रतीची येते आणि आम्हाला त्याचे त्रास होतात म्हणजे आम्हाला ते पुरत नाही आणि असं हो होऊ नये म्हणून चांगल्या जाणकार व्यक्तीकडून तुमच्या माहितीत तुमच्या जवळपास जे कोणी चांगली यातली माहितगार व्यक्ती असेल त्यांना विचारून तुम्हाला काय करता येणं शक्य आहे त्यानुसार त्या तिथीला आपल्या पित्रांची श्राद्ध करा आणि शिवाय नाही समजा त्या तिथीला काही अडचण आली तर पर्यायी तिथी दिलेले आहेत मी म्हटलं वैधृती व्यतिपात अमावस्या या तेवढ्यासाठी सांगितलेल्या आहेत काही वेळेला अगदी सगळं ठरतं श्राद्ध ठरलं सगळं झालं आणि घरात अडचण आली काय करणार श्राद्ध गेलं की नाही पाच दिवस पुढे मग श्राद्ध शास्त्रांनी सांगितलेलं आहे की तशी काही अडचण आली घरामध्ये तर ज्या दिवशी अडचण संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी श्राद्ध करा मग तेव्हा तिथी बघायची नाही एखाद्या वेळेला सोयर येतं एखाद्या वेळेला सुतक येतं आपण नाही करू शकत मग ते स्वयंसूचक संपलं की लगेच करा त्याला बंधन नाही आणि हे बंधन त्याला नसल्यामुळे आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा ते आपण ते करायचं मात्र हे काही महत्वाचं की काहीही झालं तरी श्राद्ध चुकवू नका त्यांनी जवळजवळ पन्नास टक्के फरक पडतो आपल्या काही गोष्टींमध्ये पन्नास टक्के फरक त्यांनी पडतो कारण येणारी ऊर्जा ही सूक्ष्म रूपानेच येते भव्य रूप धारण करून येत नाहीत ते आणि म्हणून काटेकोरपणे जेवढं करता येईल तेवढं करा जास्तीत जास्त चांगलं करता येईल तेवढं करा एक सांगतो पितरांचं करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात फरक पडतो सहा महिन्यात तुम्हाला फरक दिसेल तुमच्या काही गोष्टीत पडलेला मी तर चॅलेंज येऊन सांगतो वर्षाच्या वर्षाला परिस्थिती बदलत जाते आत्तापेक्षा पुढची चांगली ही येत जाते कारण पितरांची ऊर्जा मिळत असते तुम्हाला आणि ही तुम्हाला प्राप्त व्हावी ते त्याच्यामध्ये आरोग्याच्याही समस्या सुटाव्यात काही वेळेला सगळेच दुखणी काही ही शारीरिक असतात असं नाही काही त्याच्या पलीकडे असतात ती सोडवण्यासुद्धा ह्याची मदत होते आणि म्हणून ह्या कलेक्ट करूया ऊर्जा जेवढ्या आपल्याला घेता येईल म्हणजे महालय श्राद्ध म्हणजे काय ते तुम्हाला आता सांगितलं प्रतिवार्षिक श्राद्ध म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं